विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांचं थकीत मानधन मिळावं, ऑक्टोबर 2018 ते जुलै 2019 पर्यंतच्या केंद्र सरकारच्या वाढीव मानधनाची फरकाची रक्कम द्यावी यासह विविध मागण्यांकडं लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. हा मोठमोठ्या अधिकाऱ्यांना 1000 रुपये पगार आहेत, त्यांनी ह्या लोकांचा विचार करावा. आपण एवढे पैसे घेतो तर या गरिबांचं काय होत असेल? 3 महिने एकदा मानधन मिळतं सर, तर त्यांनी जगायचं की मरायचं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. का त्यांनी ते विधानसभेत मांडावं? दुसरा मुद्दा, या सरकारने समान किमान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचं जाहीर केलं आहे. ती मानधनवाढ त्यांनी त्वरित द्यावी अशी आमची मागणी आहे. अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर तिला मानधनाची अर्धी रक्कम पेन्शन देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मोबाईल एक अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे, तो मोबाईल खराब आहे, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा डोळ्याला त्रास होतो. त्याऐवजी मोबाईलला जे टॅप द्यावा.